तर त्यासाठी पहिला मटन फ्राय करून घेणार आहे. अरे वा, हे मी बघालच नाही खरं. नमस्कार युट्यूब फॅमिली. तर माझ्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या सासूबाईंचा स्पेशल कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि मटण दाखवणार आहे. जास्तीचे लांबणार नव्हतं, आपण लगेचच व्हिडिओला सुरू करूया आणि बघूया की दिवसभराच्या रुटीनमध्ये आपल्याला काय काय नवीन बघायला मिळतं आणि काय काय शिकायला मिळतं. व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्ही सुद्धा एंटरटेन व्हा. मंडळी, मटण करण्यासाठी सकाळी सकाळी मी हे वाटण आधी पहिला वाटून घेणार आहे. तर यामध्ये आपण खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, तीळ आणि टमाटर घेतलेलं आहे आणि ते वाटून घेणार आहे. आंघोळ झाल्यानंतर मी लगेचच आपला माझा 10 लिटरचा कुकर आहे जो मी धुवून घेत आहे. आई करणार आहे मटण, सो त्यांच्या हाताखाली ज्या काही प्रिपरेशन्स आहे त्या मी त्यांना प्रयत्न करते की करून द्यावं म्हणून. तर त्यांना तेवढीच हेल्प होईल, बिकॉज मटण आणि चिकन मी तर बनवणार नाही, बिकॉज त्यांच्या हातची जी चव आहे ती ऑफकोर्स मला येणार नाही. त्यामुळं मी इथं आल्यानंतर शक्यतो त्यांच्याच हातचं मटण आणि चिकन खात असते. तर या ठिकाणी आई आमच्या कांदा कापून घेत आहे मटणाला फोडणी देण्यासाठी. आपल्याला रस्सा बनवायचा आहे, त्यासाठी पहिला मटण फोडणी देणार आहे आई. मम्मी, आजीची भांडी आहे ती मी शोकेस मध्ये ठेवणार आहे, तसेच ठेव म्हणून. मग ते तांब्याच्या 2 भांडी आहेत, त्या काय आम्ही विकत घेतल्या घरात आहेत. आई आमच्या कांदा वगैरे चॉप करेपर्यंत इथे मी आमच्या घरात सकाळी सकाळी सर्वांना नाश्ता देत आहे. त्याच्यामध्ये आहे शिरा आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की इथे आमच्या घरातली जी मोठी माणसं आहेत ती आमच्या लग्नाचा ॲल्बम बघत आहेत. तर जुन्या आठवणी कशा नाही का फ्लॅशबॅक होतात. सत्य आहे तशीच आहे काय जरा बरी. या ठिकाणी मटण करायचं चाललं आहे, तांबडा रस्सा आणि मटण. तर त्यासाठी पहिला मटण फ्राय करून घेणार आहे. फोडणीला घातलेला आहे कांदा तिखट फक्त नाही, बस कांदा तिखट आणि मीठ आणि मटण बस एवढंच घातलेलं आहे. आता ह्याला एक वाफ येऊ द्यायची आणि पाणी टाकायचं गरम. इकडे उकळत पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती. हे पाणी ह्याला एक वाफ येऊ द्यायची. होय, 1-2 मिनिटं वाफ येऊ दे. बघून दाखव मला काय आहे, बघू काय आहे ते. शिवचरा, मस्त वाफ आलेली आहे, एकदम छान मटण छान असं एकदम रसरसीत दिसतंय बघा. आणि आता आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढंच पाणी घालायचं. होय, शिट्ट्या मारायच्या आई. तीन मोठ्या गॅसवरती शिट्टी. आता मटण फोडणी टाकण्यासाठी अगोदर तेल गरम केलं, त्याच्यात कांदा घातला, तिखट मीठ कांद्यातच घातले तेलात, त्याच्यात मटण टाकलं, त्याला जरास हलवून एक वाफ येऊ दिली. वाफ आल्यानंतर आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा पाणी ओतलं, त्याच्यात एक्स्ट्रा पाणी काही घालायचं नाहीये. नंतर आपण जो मसाला केलाय तो घालायचा आणि सुकाने पांढरा रस्सा तांबडा रस्सा करायचा. आता ह्याच्यात आपल्याला रस्सा तयार होणार तांबडा रस्सा. हो, तांबडा रस्सा आणि त्यातलं सुकं मटण बाजूला काढायचं आणि सुकं करायचं. अरे वा, हे मी बघायलाच नाही खरं. बघालच तू? नाही, मी लॅपटॉप मध्ये बघितले फोटोज. छान केले की
अरे वाह, हाँ, श्री कृष्ण। अरे वाह, मी लॅपटॉप मध्ये बघितलं, खरं त्यात नाही एवढं खास वाटत ते। या आत्या शिवचरणच्या डोनट हेअर स्टाईल करूया ना। तू पण देते, केस कापूया का ग तुझे? आवडतात तुला? काय करू, उंच घालू डोनट? नाहीतर ते असं वैष्णवीचे फेवरेट हेअरस्टाईल डोनट, एकदम वरती असं दोन झुंटू घालते। आता मला आजोबा डॉल घेणार आहे। आता काय घेणार नाही, आलं का लक्षात? जेव्हा नंतर ग निवांत आपल्या घरातले पाहुणे वगैरे गेल्यावर ह्याला पिळा 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 करायचा, असा राऊंड मारायचा, असा राऊंड मारायचा आणि छान पैकी रबरने सिक्युअर करायचं। आता ही सगळी चालली आहे काळ भैरवला, तर त्याची तयारी चालली आहे। बघा, मी घरामध्ये थोडस घर आवरून घेणार आहे। पापड कराय पिठो भाऊ सगळे, बाय बाय शिव बाबू, चालला तू इकडे बघ शिव। हा शिवचरणला काही घेणं देणार नाही, डायरेक्ट भूर वहिरीला पोहोचला। वहिरीला होय, हाय, काय करू नको, एकीकडे मटण फुलून टाकायचं, एकीकडे भाकरी करते मी। का अर्ध तिकीट असणार की? अगं भाई, कस काय काय, हा हा, बाय बाय घरातली सगळी भैरीला गेले तोपर्यंत मी भात लावून घेते। एकीकडे मटण झालेलं आहे आणि त्या आल्यानंतर मग भाकरी आणि सुक्क चिकन करायचंय, ते पण मी तुम्हाला दाखवेल। तर कुकरमध्ये भात एकदम छान तांदूळ असा छान धुवून घेतला आहे कोलमचा आणि गरम पाणी टाकते, जेणेकरून कसं भात छान होतो गरम पाणी टाकला की। चला तर मग कुकर झालेला आहे आणि मटणही शिजून झालेलं आहे आणि फक्त आता ते आल्यानंतर आपल्याला सुक्क चिकन म्हणजे सुक्क मटण करायचं आहे। तर या ठिकाणी मी पहिला किचन साफ करून घेते आहे, बिकॉज कसं आहे भाकरी करायला कसं किचन थोडा मोकळाच पाहिजे। त्यानंतर मी जरा घर साफसफाई म्हणजे फार काही घाण नसतेच, फक्त धूळ असते तरीसुद्धा झाडून घ्यावाला म्हणजे तरीसुद्धा झाडून घेतच असते, बिकॉज काय आहे पायाला कचकच लागू नये। त्यानंतर घरामध्ये लहान बाळसुद्धा आहे, त्यामुळं कसं जरा स्वच्छच घर असावं आणि कसं सगळीच घराची बाहेर आहे त्यामुळे मला घर साफसफाईला थोडंसं सोपं जातं आहे। तर काही कचरा तसा निघालेला नाही आहे, पण तरी पण मी आता घर झाडून घेत आहे। आजूबाजूचा जो पसारा आहे तो तुम्ही बघतच असाल, तो माझ्या मुलांनी केलेला आहे, सगळं इकडे तिकडे तिकडे इकडे तोच करत असते। आणि कसं आहे माझे सासरे असे म्हणतात की असू दे त्याला करू दे, कारण घरामध्ये कृष्णलीला चालली आहे हे आपल्याला लक्षात येते अशामुळे। भूत जेजी पप्पा, जेजी पप्पा केली, जेजी पप्पा केली।
आता आपण सुक्कं मटण करून घेणार आहोत। तर तेलामध्ये आपण कांदा घातलेला आहे, कांदा चांगला आपल्याला मऊ शिजून घ्यायचा आहे। बघा आपण जिरे मोहरी घातलेली नाही आहे, कारण जिरे मोहरी ही ब्राह्मण असते आणि नॉनव्हेज जेवणामध्ये वापरायची नसते, ती फक्त शाकाहारी जेवणालाच वापरायची। त्यानंतर इथे बघा कुकरला 3 शिट्टी दिल्यानंतर मटण एकदम लुसलुसीत शिजलेलं आहे, तुम्हाला दाखवते बघा, तर एकदम छान शिजलेला आहे। त्यानंतर तो रस्सासुद्धा एकदम अप्रतिम लागतो आहे बघा मंडळी, एकदम मस्त। आता आपण तेलामध्ये जरासं मीठ टाकून घेणार आहोत, जेणेकरून कांदा शिजायला मदत होते आणि चवही खूप सुंदर येते जर आपण तेलामध्ये मीठ टाकलं तर। आणि काळजी घ्यायची, आपण मीठ ऑलरेडी मटणमध्ये घातलेलं आहे, त्यामुळे इथे मीठ घालत असताना जरासं मेजरमेंट आपण व्यवस्थित करायचं। कांदा सुंदर असा खमंग भाजलेला आहे, त्यामध्ये आपण कोल्हापुरी मसाला घालणार आहोत। जर हा मसाला तुमच्याकडे नसला तर तुम्ही अंबारी किंवा तुमच्या घरातला कुठलाही मसाला वापरू शकता। त्यानंतर आपण आता हे वाटण तयार केलेलं आहे, ते वाटण टाकणार आहोत। वाटणमध्ये आपण घेतलं होतं कोथिंबीर, अद्रक, लसूण, तीळ आणि खोबरं आणि टमाटर, हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचा गरम मसाला वापरलेला नाही आहे, त्यामुळे उन्हाळ्यात देखील तुम्ही जर नॉनव्हेज खाल्लं तर तुमच्या शरीराला कुठल्याही प्रकारची म्हणजे म्हणतात ना हीट म्हणजे शरीरामध्ये होणार नाही। त्यामुळे बघा हे जे मसाल्याचं चिकन वगैरे किंवा मटण जे असतं आमच्या इकडचं, ते एकदम प्युअर खोबऱ्यामध्ये बनवलेलं असतं, त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही। आता आपण त्या रस्स्यामधनं सगळं मटण त्यातनं काढून घेणार आहोत। चांगलं तेल सुटेपर्यंत आपण मसाला फ्राय केला होता आणि त्यातलं मटण आता आपण याच्यामध्ये चाळणीच्या साह्याने काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित हलवायचं। तर आपल्याला हे फक्त 5 मिनटं शिजवायचं असते, बिकॉज ऑलरेडी आपला मसालासुद्धा शिजलेला असतो आहे आणि त्याचबरोबर आपलं मटणसुद्धा शिजलेलं असते, म्हणून कमी गॅस करून आपल्याला हे वाफेवरती शिजवायचं असते। तर एकदम मस्त तुम्ही बघू शकता आहे मटणचं टेक्स्चर किती भारी आलं, एकदम लसलसीत, आणि गावाकडच्या मटणाला काहीतरी आपली एक वेगळीच चव असते बघा। तर थोडंसं ड्राय वाटतं आहे, त्यामुळे आपण आता फक्त रस्सा जो आहे तोच टाकणार आहोत, अजिबात ॲडिशनल पाणी वरून घालायचं नाही, चव बिघडते मटणाची किंवा चिकनची। तर अशा प्रकारे आमचं कोल्हापुरी मटण असते। तुम्हाला चिकनची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे मागच्या 2-3 दिवसापूर्वी, तीसुद्धा तुम्ही जाऊन एक वेळा चेक करा। आई आमच्या खूप सुंदर आणि टेस्टी असं चिकन आणि मटण बनवतात, त्याबरोबर ते हेसुद्धा फिशसुद्धा खूप भारी बनवतात बरं का। तर आता जो मसाला उरलेला आहे ना, तो आपल्याला रश्श्यामध्ये घालायचा आहे, जेणेकरून रश्श्याला एक वेगळी एकदम खमंग चव येते। तर आपण जो वाटण तयार केलेलं होतं तेच आपल्याला रस्स्यात घालायचं आणि 2 उकळ्या काढायच्या। मीठ आणि तिखट आपण ऑलरेडी फोडणीमध्ये घातलेलं आहे, त्यामुळे काहीच टाकायची गरज नाही, फक्त वरून आपल्याला मसाला घालून ते शिजून घ्यायचं 5 मिनिटासाठी। तर या ठिकाणी आजोबांनी होतं बघा काय म्हणतात कांदे आणि आई आमच्या पापड वगैरे, त्यामुळे माझं काही काम असतं। दुपारून आम्ही घेतलं बघा मटण खायला, तर इथे मी दही कांदा करते, कोल्हापूरचं स्पेशल दही कांदा आहे। तर यामध्ये आपल्याला कांदा स्लाईस करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मीठ घालून एकदम छान मॅश करून घ्यायचं, त्याच्यामध्ये दही घालायचं आणि हे आपण असं मिक्स करायचं। हे खाल्ल्याने जे काही आपल्या शरीरातली हीट असते नॉनव्हेज खात असताना, तर ती कमी होते, आपल्याला नॉनव्हेज भागत नाही। तर यानंतर बघा आम्ही द्रोण आणि पत्रावळी घेतलेली आहे जेवणासाठी। आमच्या सासऱ्यांचं असं म्हणणं आहे की बायकांना पाहुण्यापायी घरात आले किंवा जास्त काही काम असलं तर त्यांना फक्त भांडे घासण्यातच त्यांचा दिवस जातो, गप्पा मारण्यात किंवा त्यांच्या छंद जोपासण्यास त्यांना वेळ मिळत नाही। त्यामुळे मी आले आहेत आणि आजोबांनी म्हणजे वैष्णवीच्या आजोबांनी म्हणजेच माझ्या सासऱ्यांनी मला एकदम छान असं द्रोण पत्रावळी आणून दिलेली आहे आणि काहीही हरकत नाही म्हणे बिंदास्त वापरायचं, त्यांची परमिशन मला आहे म्हणून मला काहीच टेन्शन येत नाही। आमच्या घरातले इतके समजूतदार आहे, मी तुम्हाला काय सांगू खरे, इतका सपोर्ट आहे त्यांचा मला, त्यामुळे मी सगळं काही करू शकते मी खरं सांगते आहे। आणि प्रत्येक फॅमिलीचा प्रत्येक सुनाला आपल्या लेकीला असा सपोर्ट असला पाहिजे, तर त्या खरंच पुढे जाण्यास मदत होते त्यांना। तर इथे ताटामध्ये मी मटण, सुक्कं चिकन आणि रस्सा वाढून घेणार आहे, तांबडा रस्सा, आणि त्याचबरोबर दही कांदासुद्धा घेतलेला आहे। अशा प्रकारे माझं ताट इथे रेडी आहे, तुम्ही बघू शकताय। तर आम्ही सगळे फॅमिली आमची एकत्र बसून जेवतो आहे। तर त्या ज्या समोर तुम्हाला दिसत आहेत त्या माझ्या सासूबाईंच्या मावशीची मुलगी आहे आणि त्या आमच्या सासूबाईंच्या बाजूला माझी आजी सासू बसली आहे, त्या खरं भिंतीमुळे अशा लपल्या गेल्या आहेत। बाय द वे तुम्ही त्यांना भरपूर व्हिडिओमध्ये पाहिले आहेत म्हणून तुम्हाला माहिती असेलच त्या। मग मंडळी काय म्हणता, कसं वाटलं तुम्हाला कोल्हापूरचा झणझणीत मटण आणि तांबडा रस्सा? आय होप तुम्हाला आवडला असेल। रेसिपी अगदी सोपी आहे, एकदम छान आहे। जर थोडंही तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल, रेसिपी समजली नसेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा।
आणि जर सपोज तुमच्याकडे कोल्हापुरी मसाला नसेल तर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त आपलं कांदा लसूण चटणी किंवा आपली अंबारी मसाला वापरू शकता जो की प्रवीणचा असतो। आणि अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगा, परंतु ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। त्याचबरोबर आणि तुम्हाला काय पाहिजे, काय बघावं असं वाटते हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन। बिकॉज मी आता आहे कोल्हापूरमध्ये, तर तुम्हाला कोल्हापूरचा अजून काय बघण्याची इच्छा आहे ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सजेशन देऊ शकता। तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।